सामान्य लोकांचं नेहमीच त्रास आहे. आंदोलन कुणाचं पण असू दे, सामान्य लोकांना त्रास होतो. आपण पण आहोत तेवढे जबाबदार, सरकार पण आहे. सरकारला आपणच निवडून दिले. अख्खे 10-15 दिवस झाले उपोषण धरतात, त्यामुळे मी 1.5-2 तास उन्हात थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. माझा सपोर्ट आहे आरक्षणाला. जरंगी पाटलाच्या म्हणणं मान्य करावं सरकारने, एवढंच मान्य आहे आमचं. याला कोण जबाबदारी असं तुम्हाला वाटतं? सरकार. सरकार. पुण्यात नवले ब्रिजवर मराठा आंदोलकांनी चक्का जाम केलं होतं. त्यावेळेस पासून गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या ठिकाणी चक्का जाम झालेला आहे. आपण पाहू शकतो रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि चालक वाहक हे हैराण झालेले आहेत, प्रवासी हैराण झालेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. कुठनं आलात तुम्ही? हमको 6 घंटे हो गए जाम में, हम लोग खाना वाना नहीं खाए हैं और हम लोग एकदम प्यास से मर रहे हैं. भगवान से मना रहे कितने जल्दी. आपको क्या पता है क्या चल रही है? हम आपको कुछ नहीं पता है. हमको मैं काफी दूर से, मैं 6 घंटे से जाम में खड़ा हूँ पीछे से. अच्छा, कहाँ से आए? मैं आ रहा हूँ इधर हड़पसर से आ रहा हूँ. कहाँ जाना है आपको? मुंबई जाना है. मुंबई जाना है. ये मराठा आंदोलन के लिए चल रहा है सब? हमको नहीं मालूम है किस क्या हो रहा है, मगर हमको बहुत परेशानी हो रहा है क्योंकि हम लोग खाना पीना आज कुछ भी नहीं खाए. आपण पाहू शकतो इतरही काही प्रवासी आहेत, चालक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात. कधीपासून थांबलेत? पाऊन तास झाला. पाऊन तास झालाय. कुठं जायचंय? चांदणी चौक. चांदणी चौक. हे मराठा आंदोलनासाठी सगळं आंदोलन होतं, काय तुम्ही कसं पाहताय आंदोलनाकडे? आंदोलनाकडे तटस्थपणे बघतोय. बर, पण हे जे काय तुम्हाला खोळंबा झाला प्रवासाचा, त्याच्याबद्दल काय? हा तर सामान्य लोकांचा नेहमीच त्रास आहे. आंदोलन कुणाचं पण असू दे, सामान्य लोकांना त्रास होतो. कोण आहे याला जबाबदार? सरकार. आपण पण आहोत तेवढे जबाबदार, सरकार पण आहे. सरकारला आपणच निवडून दिले. आपण बघू शकतो बाईक कितने घंटे से रुके थे? 2 घंटा हो गया भाई. 2 घंटा हो गया. क्या चल रहा है, क्या पता है क्या आपको, क्या किस वजह से ये ट्रैफिक जाम है? मराठी माणसांना आरक्षण भेटण्यासाठी काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल? भेटाव. आता चक्का जाम केला वगैरे वगैरे अनेक लोक ट्रोल करतात, तुमचं काय मत याबद्दल? त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे, त्यामुळे ते ट्रोल करणार नाही. कोण जबाबदार आहे याला? महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र सरकार. तुम्ही जेवण वगैरे केले नाही अजून? कुठं जायचंय? चाकण. काय मालकांशी फोन झालाय? ट्रक मालक का तुम्हीच आहेत? नाही आम्हीच. बर बर बर, चालतंय. नक्कीच अनेक काही प्रवासी आहेत, कोणाला 6 घंटे 5 घंटे असे झाले. टाइम नाही भैया, आमको टाइम नाही. टाइम नाही आहे. कितने देर से रुके थे? हम कम से कम 1.5 घंटा. कहाँ जाना है? हमको जाना है एयरपोर्ट. खाना पीना कुछ खाया कि नहीं? खाना भी नहीं खाया हूँ. क्यों रुके थे पता है आपको? ट्रैफिक की वजह से. क्यों ट्रैफिक हुई? अब ट्रैफिक साहब आगे कल लोग जानेंगे ना, हम तो बीच में थे. अच्छा, ये मराठा आंदोलन के लिए चल रहा है? नहीं, ट्रैफिक नहीं होना चाहिए ना साहब. ट्रैफिक नहीं होना चाहिए, सबका टाइम लॉस होता है ना. तर आपल्याला विविध संमिश्र प्रतिक्रिया आहेत. किती वेळापासून थांबले होते? आम्ही 2 घंटे झाले. 2 घंटे. 2 घंटे. जेवणाचं काय, कुठे जायचं होतं? मुंबई. ताण लागले नाही अजून? आता खाली करून निघलोय गाडी. 1 वाजता गाडी खाली झाली तर कात्रजला. आता कुठे जायचंय? मुंबईला. मुंबईला. चालतं. हे मराठा आंदोलनासाठी सुरू आहे, काय तुमचं म्हणणं याबद्दल? आमचं काय म्हणणं आहे, ट्रॅफिक मध्ये जाम आहेत, हैराण झालो. बर, याला कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार राहणार याला? कोण आहे तुम्हाला काय वाटत? आम्हाला काय वाटणार, आम्ही तर ड्रायव्हर लोक, जसं आहे तसं चालावं लागतंय आम्हाला. तर अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. चालक हे अत्यंत मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे. आपल्याला तुम्हाला लाईव्ह महाराष्ट्र पाहतोय. मराठा आंदोलनासाठी हे सगळं चक्का जाम केलं होतं, कधीपासून तुम्ही थांबले पाहिजे होते? आम्ही बघा दुपारी 1 वाजले बसली, 1:30 बसली इथं उभे आणि पुरा चक्का जाम झालेला आहे. आणि मराठा आरक्षण मिटलंच पाहिजे आम्हाला, भेटलंच पाहिजे आम्हाला मराठा लोकांना. खूप दिवस झाले यासाठी. काय अडचणी येतात बरं? काय आमची मुलं 100% मार्क असून आम्हाला त्यांचं काहीच भेटत नाही. आणि बाकी ज्यांना 50% ह्याच्यावर आरक्षण भेटतं, त्यांना हे भेटतंय. कोण जबाबदार आहे याला? याला जबाबदार सरकारच आहे. कुठलं सरकार नेमकं? सरकार आता म्हणजे काही जण म्हणतात राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देतात, केंद्र सरकारचं काही नाही म्हणतात. तुमचं काय मत आहे? बीजेपी सरकारच याला जबाबदारी. हे आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे मराठी लोकांना. जेवण वगैरे केलंय? हो केलं. केलं नक्कीच. तर हे चालक आहेत, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. प्रत्येक चालकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. भाई कास किती वेळ थांबले ट्रॅफिक मध्ये? ट्रॅफिक मध्ये
एक तास झालं, एक तास झाले. काय अडचण? अडचण काय आता बघायची पुढं. हा अडचण काय बघायची काय? ट्राफिक लागलाय कुठं, हलता येणार ना डुलता येणार, कारवाला एकूण घुसते, मोटरसायकलवाला एकूण घुसते. हा त्यांना विचारा ट्रकवाल्याची. नक्कीच सर्वच अडकलेले इथं प्रवासी आहेत. हे कधीपासून थांबले होते तुम्ही, काय अनुभव आहे आजचा? आम्ही दीड तासापासून थांबलेलो आहे आणि जास्त ट्रॅफिक होती त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. कुठे निघाले होते इतक्या गडबडीने? आम्ही कॉलेजला गेलो होतो, आता रिटर्न घराकडे चाललोय. काय करत असता तुम्ही? आम्ही स्टुडंट आहे. बरं, हा कसं पाहता बरं या राजकारण, म्हणजे एकंदरीत या आरक्षणाबद्दल इतकं महाराष्ट्रात आंदोलन पेटलेलं आहे, कसं पाहता तुम्ही? युवक आहात. मी एक मराठा आहे त्यामुळे मला दीड तासाचं काही वाटलं नाही. जरांगे पाटील तर अख्खे 10-15 दिवस झाले उपोषण धरतात, त्यामुळे मी 1.5-2 तास उन्हात थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. माझा सपोर्ट आहे आरक्षणाला. नक्की नक्की. दुसऱ्याही चालकांना काही बोलायचंय ते, त्यांनी आवाज दिलाय आपलं. कधीपासून थांबले ते? एक तास झाले. हो कसा होता एक तासाचा अनुभव? अनुभव काय खडतर असला तरी पण नका आरक्षण मिळणं हे महत्वाचं आहे. सांग कुठचे तुम्ही, कुठे चाललात? आम्ही चालत वारजेला चालत. पुण्यातले लोकल साठी येत आम्ही. आरक्षणाबद्दल काय मत आहे तुमचं? मिळालं पाहिजे फक्त आरक्षण. हो ठीक आहे. अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. एसटी मध्ये भी काही प्रवासी आहेत, ते पण पेंगाळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या खरं म्हणजे त्यांना बोलायचंय पण आता बोलू शकत नाही हे प्रवासी आहेत. कधीपासून थांबला इथे? दोन आपण पाहू शकतो. आमच्या या लाईव्ह मुळे सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये व्यत्यय येऊ नये याची पूर्ण काळजी आम्ही घेतच ह्या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि जे प्रवासी आहेत, चालक आहेत, त्यांच्या विविध प्रतिक्रिया आहेत. काही समर्थन करतात तर काहींचं मत वेगवेगळं आहे. तुम्ही कुठे चाललात, कधीपासून इथे थांबला होतात? 3 घंटे झाले. 3 तास झाले. कुठे जायचंय? इथे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना. बरं. मग काय जेवणाचं, काही पाणी वगैरे? काही नाही, पाणी नाही, जेवण नाही. कशामुळे थांबला होतात माहितीये का? जरंगी पाटलाच्या मान्य करावं सरकारने एवढंच मान्य आहे आमचं. बरं, याला कोण जबाबदारी असतो तुम्हाला वाटत? सरकार. तुम्ही कुठच्या आहात, मूळ कुठच्या आहात? पाथर्डी. बरं. मग इथे काय करता तुम्ही आता काम नेमकं? गाडी ड्रायव्हर. ड्रायव्हर आहात की मालक पण आहात? मालक पण आहात. हे जे आरक्षणावरून आंदोलन पेटलंय, हे सगळं आता टायर वगैरे जाळले, हे सगळं अशा प्रकारे सुरू आहे, याबद्दल तुमचं मत काय? सरकारने द्यायला पाहिजे. बरं, दुसरं काय म्हणजे? कुठल्या सरकारने दिलं पाहिजे? कोण जबाबदारी याला? कोण टाळाटाळ करतय? टाळाटाळ आता सगळे सरकारच करतोय, कोण टाळाटाळ करतोय? कोणाचं नाव सांगणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ना, त्यांनी तर द्यायला पाहिजे. ती बी मराठाच आहेत ना, त्यांनी तर द्यायलाच पाहिजे ना. त्यांच्यामुळे गरीब लोकांना, सामान्य लोकांना बघितलं कशी तकलीफ सहन करावं लागत. नक्कीच. तर आपण पाहिलं, माझ्या या बाजूला पाहिलं तर कुठेतरी आता ट्रॅफिक हल्ली आहे, या बाजूला पाहिलं तर मंद ट्रॅफिक या ठिकाणाहून चाललेली आहे. लोकांना सकाळीच प्लॅन केलेले होते, त्यांना त्यांच्या प्लॅननुसार आपल्या इच्छित स्थळी जायचं होतं, मात्र या ठिकाणी नवले ब्रिजवर मराठा आंदोलकांनी टायर जाळले आणि आंदोलन केलं. त्यानंतर या ठिकाणी सुमारे 2 ते 2.5 तास या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली होती, लोकांची मोठी पंचायत झाली. आणि आपण जेव्हा प्रवासाला जातो त्यावेळेस अशी कुठली माहिती नसते आणि त्यावेळेस थांबावं लागतं, त्यावेळेस चिडचिड होऊ शकते, अशी चिडचिड अनेकांनी आपल्या लाईव्हमध्ये प्रतिक्रियेमध्ये बोललेलं आहे. काहींनी कठोर शब्द वापरले, पण ह्या त्यांच्या भावना होत्या. मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता सध्या तरी नवले ब्रिजवरचं हे जे काही ट्रॅफिक आहे, जे जाम झाली होती ती हललेली दिसते, मात्र अजूनही 2-3 किलोमीटर रांगा आपल्याला पाहायला मिळता येईल. थोडक्यात आपल्याला हे चित्र आपण थोडे पाहतच आहात, मात्र ही रांग 2-2.5 किलोमीटर लांब आहे आणि अतिशय चिडचिड ही चालक आणि प्रवाशांची आपल्याला पाहायला मिळते. या लाईव्ह मध्ये आपण थांबतोय. परत नवीन या मराठा आरक्षण आणि इतर बातम्याच्या घडामोडी पाहण्यासाठी आपण लेट्सअप मराठीशी जोडले जा. तुर्तास या लाईव्ह मध्ये आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.